नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी देवा जाधव युनिक अकॅडमी पुणे लेखक चालू घडामोडी विद्यार्थी मित्रांनो जानेवारी दोन हजार बावीस पासून आपण एक नवीन उपक्रम सुरू केला होता तो म्हणजे मंथली करंट अफेअर्स या सिरीजमधला हा तिसरा व्हिडिओ आहे आपला मार्च दोन हजार बावीसचा या सिरीजमध्ये आपण त्या त्या महिन्यात घडलेल्या घटना पुढल्या महिन्यामध्ये रेकॉर्डिंग करून तुमच्यासमोर सादर करत असतो विद्यार्थी मित्रांनो जानेवारी दोन हजार बावीसच्या व्हिडिओ आतापर्यंत जवळजवळ नव्वद हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला नव्वद हजार विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला फेब्रुवारी दोन हजार बावीसचा व्हिडिओ आतापर्यंत जवळजवळ पन्नास हजार विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या व्हिडिओचा लाभ घेतला आणि आता आपला मार्च दोन हजार बावीसच्या घटनावर आधारित व्हिडिओ या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये मार्च दोन हजार बावीसच्या घटनाचा आपण या ठिकाणी आढावा घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक लक्षात घ्या की करंट अफेअरच्या बाबतीत चालू घटनेच्या बाबतीमध्ये मुलांची अडचण काय असते की नेमकं करायचं काय कोणत्या पद्धतीने करायचं पेपरमध्ये न्यूज आली तरी कोणती महत्वाची आहे कोणती महत्वाची नाही हे या ठिकाणी खूप समजणं महत्वाचं असतं मी एक विनंती केली होती सुरुवातीला सगळ्यांना की व्हिडिओ कसा वाटला काय वाटला याच्या संदर्भात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका फेब्रुवारी किंवा जानेवारीच्या व्हिडिओमध्ये मुलांनी कमेंट बॉक्समध्ये असं टाकले की सर ग्रुप सी साठी किंवा इतर कुठल्या परीक्षेसाठी आणखीन चालू घडामोडी तुम्ही घ्या या ठिकाणी एक लक्षात घ्या ती परीक्षा ग्रुप सी ची असेल ग्रुप बीची असेल किंवा ग्रुप ए ची किंवा क्लास वनची असेल कुठलीही परीक्षा द्या चालू घडामोडी प्रत्येक परीक्षेला असं काही नाही की त्या परीक्षेला वेगळी असते ह्या परीक्षेला वेगळी असते म्हणून या ठिकाणी लक्ष द्या करंट अफेअर्सच्या बाबतीत एक बाब नोंद करून घ्या मग ती ग्रुप सी ची परीक्षा असली तरी करंट तेच असणार आहे ग्रुप या ठिकाणी बची परीक्षा असेल तरी करंट तेच असणार आहे त्यामुळे त्यात जास्त काही गपलप तुम्ही करून घेण्याची आवश्यकता नाही आता आपण इतर काही न बोलता या ठिकाणी महत्वाचं म्हणजे आपल्या मार्च दोन हजार बावीसमध्ये आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो मार्च दोन हजार बावीसचा मार्च दोन हजार बावीस मध्ये कोणत्या कोणत्या महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यातलं काय आपल्याला विचारलं जाऊ शकतं याच्या संदर्भातल्या आपल्याला या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये आढावा घ्यायचा आहे ह्या सगळ्यात महत्वाचा आपण सुरुवातीला महत्वाच्या नियुक्तीच्या संदर्भात चर्चा करूया मग यामध्ये महत्वाच्या नियुक्तीमध्ये बघा जयंत भाटियाच्या संदर्भात आहे मनुकुमार श्रीवास्तव यांच्या संदर्भात आहे माधवी पुरी यांच्या संदर्भात आहे नटराजन चंद्रशेखर यांच्या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे ए के शिक्री यांच्याबद्दल माहिती पाहिजे आणि देवाशिष पांडा यांच्याबद्दल माहिती पाहिजे म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या ह्या ज्या काही महत्वाच्या व्यक्तीच्या नियुक्त्या वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आहेत त्याच्याबद्दल आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जगतो नेमणुका नियुक्त्या समित्याबद्दल सुद्धा परीक्षेत एका दुसरा प्रश्न असतो त्या अनुषंगाने आपल्या ह्या टॉपिकची माहिती पाहिजे म्हणजे सुरुवातीला आपण जयंत भाटिया यांच्याबद्दल माहिती पाहूया आता जयंत भाटिया हे राज्याचे माजी मुख्य सचिव मग परत आपल्या राज्याचे माजी मुख्य सचिव यांच्याबद्दल माहिती का पाहिजे तर तुम्ही काही दिवसापूर्वी पूर्वी बघितलं असेल ओबीसी आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीय आयोगाचा अहवाल फेटाळला आणि तो फेटाळण्यामागचं कारण काय कशा संदर्भात तो आयोग फेटाळला आयोगाचा अहवाल फेटाळला या संदर्भात ओबीसीचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्याचे माजी मुख्य सचिव जयंत कुमार भाटिया यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेमली आता अध्यक्ष ते आहेत पण त्यांना मदत करणारे जे काही पाच सदस्य आहेत त्यात महेश जगडे जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत हमीद पटेल त्यानंतर शालिनी भगत आणि चंद्रकांत दळवी या पाच व्यक्तींचा जयंत भाटिया यांच्या समितीमध्ये काय समावेश आहे आता इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी जयंत भाटिका भाटिया यांच्या आदेश खाली समिती नेमली मग आता इम्पेरिकल डेटा म्हणजे काय हा देखील भाग आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे बघा विशिष्ट समुदायाची वाक्य काय सांगतो लक्षात घ्या विशिष्ट समुदायाची विशिष्ट उद्देशाने गोळा केलेली अनुभवसुद्ध माहिती म्हणजेच इम्पेरिकल डेटा आणखीन एकदा वाक्य रिपीट करतो विशिष्ट समुदायाची आपण चॅनलवर बऱ्याच वेळेस ते वाकलं इम्पेरिकल डेटा व्यवस्थित गोळा केला नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयानं मागासवर्ग आयोगाचा काय अहवाल फेटाळला वगैरे वगैरे परंतु इम्पेरिकल डेटा म्हणजे काय तर विशिष्ट समुदायाची विशिष्ट उद्देशाने गोळा केलेली अनुभव माहिती म्हणजे इम्पेरिकल डेटा एखाद्या विषयाबद्दल तथ्य शोधून काढण्यासाठी बघा एखाद्या विषयाबद्दल तथ्य शोधून काढण्यासाठी वैयक्तिक मतं ग्राह्य न धरता वैयक्तिक मतं ग्राह्य न धरता केवळ ठोस पुरावाच्या माहितीच्या आधारे गोळा केलेली माहिती म्हणजे इम्पेरिकल डेटा मग या ठिकाणी लक्षात घ्या जयंत कुमार भाटिया हे चर्चेत आले राज्य शासनाने समिती नेमली मग ती समिती कशासाठी नेमली पाच सदस्य कोण आहेत आणि इम्पेरिकल डेटा म्हणजे काय याच्या संदर्भातली डिटेल माहिती आपल्याकडे माहिती असणं गरजेचं आहे साधाही प्रश्न विचारला जाईल साधा म्हणजे सोपा प्रश्न काय विचारलाय इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षखाली समिती नेमली जयंत भाटिया यांच्या अध्यक्षाली जयंत भाटिया यांच्या अध्यक्षखाली जी समिती नेमली त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या सदस्याचा समावेश नाही मग ती पाच सदस्य आपल्याला माहिती पाहिजे आणि अनिटिकल स्वरूपाचा जर प्रश्न विचारला फोरलाईन स्वरूपाचा प्रश्न विचारला तर इम्पेरिकल डेटाच्या संदर्भात नेमका काय हा डेटा असतो याच्या संदर्भात मी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून आपल्या जयंत भाटे यांच्याबद्दल हे माहित असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरी व्यक्ती आहे मनुकुमार श्रीवास्तव राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिवपदी मार्च दोन हजार बावीसमध्ये मनुकुमार श्रीवास्तव यांची निवड करण्यात आली म्हणून मनुकुमार मनु, मनु, श्रीवास्तव यांच्याबद्दल आपला प्रश्न विचारला आहे मी जानेवारी फेब्रुवारी किंवा याच्यापूर्वी करंटचं लेक्चर घेत असताना मी बऱ्याच वेळेस मुलांना सांगत असतो की जी घटना चर्चेत असते नवनियुक्त नियुक्ती असतात नेमणुका असतात अध्यक्षपदी निवड झाली असती त्यांच्यावर आयोगामार्फत हमखास प्रश्न या ठिकाणी विचारला जातो मग राज्याचे मुख्य सचिव म्हणून मार्च दोन हजार मध्ये मनुकुमार श्रीवास्तव यांची निवड करण्यात आली त्यांनी राज्याचे मावळते मुख्य सचिव देवाशी चक्रवर्ती यांची जागा घेतली एप्रिल दोन हजार तेवीस पर्यंत त्यांच्याकडे हा कार्यभार असणार आहे कधीपर्यंत दोन हजार तेवीस पर्यंत त्यांच्याकडे हा कार्यभार असणार आहे तत्पूर्वी ते अतिरिक्त ग्रह सचिव अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभागाचे म्हणून त्यांनी कार्यभार पाहिला आहे महसूल नगरविकास सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलेले मुंबई महा महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले नागपूरचे जिल्हाधिकारी नागपूरचे महापालिका आयुक्त कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अशा विविध पदावर त्यांनी काम केले आहे त्यांना प्रशासनाचा खूप मोठा अनुभव आहे आणि यांची म्हणजे मनुकुमार श्रीवास्तव यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून काय करण्यात आली निवड करण्यात आली म्हणून मनुकुमार मनु श्रीवास्तव बद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं त्यानंतर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जी पुढली घटना आहे माधवीपुरी पुरी यांच्याबद्दल देखील आपल्याला परीक्षेमध्ये कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि तो प्रश्न विचारण्यामागचं कारण सेबीच्या त्या नवनियुक्त अध्यक्षात आता सेबीचे अध्यक्ष बदलत राहतात परंतु या ठिकाणी ती सेबीच्या नवनियुक्त अध्यक्ष असं म्हटलं पण त्याच्या पुढलं वाक्य असं आहे ज्याच्यामुळे आपल्या परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो सेबीच्या त्या पहिल्या महिला अध्यक्षात एखाद्या ठिकाणची एखाद्या बाबीची एखाद्या संस्थेची जर एखादी महिला पहिल्यांदा अध्यक्ष झाली तर त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून या ठिकाणी लक्ष द्या सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत माधवी पुरी बुच आहेत अजे त्यागीत यांच्यापूर्वी अध्यक्षपदी होते त्यांची जागा आता माधीवपुरी भुज घेणार आहेत न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या सल्लागार म्हणून जे काही चीनमधील सांगा या ठिकाणी न्यू डेव्हलपमेंट बँक जी आपल्या ब्रिक्स संस्थेने स्थापन केली होती न्यू डेव्हलपमेंट बँक त्याच्या सल्लागार म्हणून ते कार्यरत होत्या आय सी बँकेमध्ये त्या समूहामध्ये त्यांनी बरेच वर्ष काम पाहिले माधीवपुरी बीज बुज बद्दल देखील आपल्याला माहिती विचारली जाऊ शकते त्यानंतरची पुढली चर्चित व्यक्ती आहे नटराजन चंद्रशेखर तुम्ही काही दिवसापूर्वी एक न्यूज ऐकली असेल एअर इंडिया हे आता टाटा समूहाने विकत घेतले मग एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नटराजन चंद्रशेखर यांची निवड करण्यात आली त्यांच्यापूर्वी अलकर आयशी यांची निवड करण्यात आली परंतु आयकल आय आयशी यांनी एअर इंडियाचं अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला आणि त्यांनी नकार दिल्यानंतर टाटा समूहाचे टाटा सन्स ग्रुपचे वेगवेगळ्या ग्रुपचे त्यांनी अध्यक्षपद भूषवलेले नटराजन चंद्रशेखर यांची एअर इंडियाचे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून काय करण्यात आले निवड करण्यात आली टाटा समूह तुम्ही खूप मोठा समूह आहे या टाटा समूहाची स्थापना अठराशे अडुसष्टला मुंबई या ठिकाणी जमशेदजी टाटा यांनी केली होती म्हणून नटराजन चंद्रशेखर बद्दल आपल्या या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे मग का आतर? तर बघा एअर इंडियाचे अध्यक्ष म्हणून अलकर आयशी यांच्या आधी निवड केली त्यांनी नकार दिल्यानंतर नटराजन चंद्रशेखर म्हणजे टाटा समूहातीलच व्यक्तीची या ठिकाणी परत एअर इंडियाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली त्याबद्दल आपल्याला त्यांच्याबद्दल ही माहिती असणं गरजेचे आहे त्यानंतर पुढली चर्चित व्यक्ती आहे व्यक्ती जी आहे ती ए के तुम्ही ऐकलं असेल की बरीच जी काही मंडळी असतात ती चारधाम ला जात असतात चारधामला गेलेत फेऱ्याला गेलेत वगैरे वगैरे तुम्ही ऐकलं असेल तर ह्या चारधाम प्रकल्प समितीच्या अध्यक्षपदी एके शिक्री यांची काय करण्यात आली निवड करण्यात आली मार्चमध्येच निवड झाली त्यामुळे आपल्या याबद्दल माहिती विचारली जाऊ शकते मग चारधाममध्ये कोणती ठिकाण येतात गंगोत्री आहे यमोनेत्री आहे केदारनाथ आहे बद्रीनाथ आहे मग तिथं आपण लक्षात काय घ्या की चारधाम प्रकल्प समितीच्या अध्यक्षपदी नवनियुक्त अध्यक्षपदी एके शिक्री यांची निवड करण्यात आली त्यानंतरची पुढली व्यक्ती आहे देवाशिष पांडा भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून आय आर डी ए आयचे अध्यक्ष म्हणून देवाशिष पांडा यांची निवड करण्यात आली ह्या आय आर डी एचे स्थापना एकोणीसशे नव्याण्णवला झाली हैदराबाद है या ठिकाणी मुख्यालय आहे आणि ह्या आय आर डी ए आय म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून देवाशिष पांडा यांची निवड करण्यात आली ती एक बाब आपल्याला माहीत गरजेचं तुम्ही बघितलं असेल आयोगाचे जर पाठीमागील प्रशांत विद्यार्थी मित्रांनो तर पहिल्या वहिल्या घटना ज्या असतात म्हणजे उदाहरण बघा एकदा असं विचारलं होतं की सेंद्रिय शेतीचा प्रयोग अतिशय शे उत्कृष्ट करणारे भारतातील पहिले राज्य कुठलं तर सिक्कीम आहे असे पहिल्या वहिल्या घटनावर आयोगामार्फत बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले जातात तुम्ही याच्यापूर्वी बघितलं असेल की एम पी व्यसनमुक्ती संमेलन घेणारं देशातलं पहिलं राज्य कुठलं ठरलं होतं महाराष्ट्र त्याच्यावर प्रश्न विचारलाय भूजल कायदा करणारं देशातलं पहिलं राज्य कुठलं ठरलं होतं महाराष्ट्र त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला आहे आणि आत्ता जी आपल्याला चर्चा करायची ती म्हणजे पहिल्या वहिल्या घटना मार्च दोन हजार बावीसमध्ये पहिल्या वहिल्या घटना भरपूर घडलेल्या आहेत म्हणून मी इथं या करंटच्या आजच्या मार्च करंटच्या लेक्चरमध्ये मार्चच्या करंटच्या लेक्चरमध्ये पहिल्या व्हायला घटना सुरुवातीलाच चर्चेत ताकितो भरपूर घटना घडल्या आहेत आणि त्यातली एखादी दुसरी घटना आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाते मग क्रमाने मी कोणत्या कोणत्या घटना घडल्यात ते सांगत चालेल बघा देशातील पहिला ई बस डेपो काय म्हटलंय देशातील पहिला ई बस डेपो विकसित करण्याचा मान पुणे महानगर परिवहन महामंडळाला आहे मग तुम्हाला प्रश्न इथे का येईल देशातील पहिला ई बस डेपो विकसित करण्याचा मान कोणत्या महामंडळाला मिळाला तर पुणे महानगर परिवहन महामंडळाला मिळाला ही एक पहिली वहिली घटना आहे त्यानंतर दुसरी घटना आहे की भारतातील पहिला रस्ता आता आपण सिमेंटचे रस्ते पाहिले डांबरी रस्ते पाहिले कच्चे रस्ते पाहिले परंतु इथं नवीन एक आले की भारतातील पहिला पोलादी रस्ता गुजरातमधील सुरत शहरातील हाजिरा औद्योगिक वसाहत या ठिकाणी पोलाद प्रकल्पातील कचऱ्यापासून एक किलोमीटरचा भारतातील पहिला पोलादी रस्ता बनवता आला मग भारतातील पहिला पोलादी रस्ता कुठे बनवण्यात आला तर गुजरात राज्यामध्ये बनवण्यात आला अशा पद्धतीने लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही बघितलं असेल मुंबईच्या केई एम रुग्णालयात उती प्रत्यारोपण प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे आणि ही राज्यातील पहिली प्रयोगशाळा असणार उती प्रत्यारोपण प्रयोगशाळा ही राज्यातील पहिली मुंबईतील केम मध्ये त्यानंतर केरळ हे कार्बन न्यूट्रल शेती पद्धती लागू करणारं देशातलं पहिलं राज्य झालं कार्बन न्यूट्रल शेती पद्धत लागू करणारं देशातलं पहिलं राज्य कुठलं केरळ त्यानंतर तुम्ही बघितलं असेल एमपीसीचा पी एस आय परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि काही वर्षापूर्वी बघितलं असेल तुम्ही अनाथासाठी राखीव जागा ठेवल्या होत्या एमपीसी मार्फत तर एम पी जो निकाल लावला पी एस आयचा अनाथ कोट्यातून निवड झालेली सुंदरी एस बी ही पहिलीच मुलगी ठरली बघा पी एस आयच्या निकालामध्ये अनाथ कोट्यातून निवड झालेली सुंदरी एस बी पहिलीच मुलगी ठरलेली आहे त्याबद्दल बी आपल्याला प्रश्न विचारू शकतो विचारला जाऊ शकतो तुम्ही म्हणताल सर एम पी सी चा प्रश्न एम पी सी विचारते हो विचारते एमपीसीचे पहिले अध्यक्ष पण विचारलेत एमपीसी स्थापना पण विचारली एम पी सी वाक्य पण विचारलंय एम पी सीचे विद्यमान अध्यक्ष पण विचारतात आणि एम पी सीमध्ये कोण सदस्य आहेत याच्यावरही प्रश्न विचारतात तुम्ही गेल्या महिन्यात एक ची डिपार्टमेंटल परीक्षा पार पडली त्याच्यामध्ये तो प्रश्न कोणता एक प्रश्न विचारला आहे तर एम पी ट्विटर अकाउंट सुरू केले एम पी टेलिग्राम सुरू केले ह्यातल्या चुकीचं बरोबर विधान कोणतं असं विचारलं हे दोन्ही विधान एम पी ट्विटर पण सुरू केलं आहे एम टेलिग्राम पण पण सुरू केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या जर काही आगळीवेगळी बाब असेल तर एम पी सी त्याच्यावर प्रश्न विचारतात ही आगळीवेगळी काय तर अनाथ कोट्यातून निवड झालेली पहिली मुलगी ठरली सुंदरी यस बी ही पहिली मुलगी ठरली म्हणून तो प्रश्न विचारला जाईल त्यात मालकीचा मागोवा घेण्यासाठी डायनामिक नकाशा लागू करणारे देशातील पहिले राज्य बिहार ठरले बघा वाक्य काय सांगितले मालकीचा मागोवा घेण्यासाठी डायनामिक नकाशा तयार करणारे देशातील पहिले राज्य बिहार ठरले त्यानंतर तुम्ही बघितलं असेल दिल्लीमध्ये नितीन गडकरींनी देशातील पहिली हायड्रोजन कार त्यांच्या हस्ते लाँच करण्यात आली टोयटा कंपनीनं ती लाँच केली आहे ही टोयटा कंपनी ती के तयार केली आणि लॉन्च कोणी केली नितीन गडकरी यांनी केली त्यानंतर रितू खंदुरी उत्तराखंडमध्ये आता तुम्ही म्हटलं पाच राज्याच्या निवडणुका झाल्या आणि त्या ठिकाणी उत्तराखंडच्या पहिल्या महिला स्पीकर म्हणून रितू खंदुरी यांची निवड करण्यात आली ही देखील बाब आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे नंतर ही विधान हॅप ॲप्लिकेशन लागू करणारी पहिली पेपरलेस विधानसभा नागालँड ठरली देशातली पहिली पेपरलेस विधानसभा कोणती ठरली नागालँड ठरली त्यानंतर आर प्रिया चेन्नईचं महापौरपद त्यांनी वसवलं आणि त्या पहिल्या दलित तरुणी ठरलेल्या आहेत आर प्रिया देशातलं पहिलं वैद्यकीय शहर पुण्यात इंद्रायणी मेडिसिटी नावानं सुरू करण्यात येणार देशातील पहिलं वैद्यकीय शहर आजपर्यंत भारतात कोणत्याही ठिकाणी आपण वेगवेगळी वेग शहरं पाहिली पण या ठिकाणी काय म्हणलं वैद्यकीय सगळ्या सुविधा एकाच ठिकाणी पुण्यामध्ये इंद्रायणी मेडिसिटी नावानं हे सुरू करण्यात हा देशातला पहिलाच प्रयोग असणार आहे त्यानंतर तुम्ही काही दिवसापूर्वी बघितलं असेल आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर होतात मग त्यात पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री पद्म असतात मग इथं आपला काय पाहिजे तर देवेंद्र झांजर्या पद्मभूषण पुरस्कार म्हणाले पहिले पॅरा ठरले आता अनेक क्रीडा क्रीडापटूंना पद्मभूषण विभूषण पद्मश्री मिळालाय परंतु पॅराथलीट आपण दिव्यांग व्यक्तींना पहिल्यांदा पद्मभूषण पुरस्कार मिळाला ते म्हणजे कोण देवेंद्र झांझरिया त्यानंतर समान नागरी संहिता लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले उत्तराखंड पाच राज्याच्या निवडणुका लागल्या ला, आणि सिंह धामी हे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी विराजमान झाले आणि त्यांनी त्यांच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला की समान नागरी संहिता लागू करणारे देशातील पहिले राज्य कुठलं असेल उत्तराखंड देशातील पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक टेक्नॉलॉजी पार्क बेंगलुरू कर्नाटक या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे हे देखील भाव आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि शेवटचं म्हणजे पहिल्या वेल्या घटनेमधलं गोंडी भाषेतून शिक्षण देणारी जी शाळा आहे ती गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मोहगावची शाळा आणि त्या शाळेचं नाव आहे पारंपरिक कोया ज्ञानबोध संस्कार गोटूळ बघा आणखीन एकदा मी परत रिपीट सांगतो गोंडी भाषेतून शिक्षण देणारी गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मोहगावची शाळा मोहगाव याची शाळा मोहगाव या गावची शाळा आहे त्या शाळेचं नाव आहे पारंपरिक कोया ज्ञानबोध संस्कार गोटोळ म्हणजे गोंडी भाषेतून शिक्षण देणारी महाराष्ट्रातील ही पहिली शाळा ठरली आहे मग आता जवळजवळ दहा पंधरा घटना आहेत पहिल्या पहिल्या ह्या मार्च दोन हजार बावीस मध्येच घडलेल्या आहेत आणि यातली एखादी दुसरी घटना आपल्या परीक्षेला विद्यार्थी मित्रांनो विचारली जाऊ शकते त्यानंतर तुम्ही बघितलं असेल की ऑस्कर पुरस्कार या ठिकाणी दोन हजार बावीसचे अठ्ठावीस मार्च दोन हजार बावीसला डिक्लेअर झाले आणि आत्तापर्यंतचं जर राज्यसेवेचे पेपर पाहिले तर ऑस्कर पुरस्कार आत्तापर्यंत तीन ते चार वेळा एम पी सीने प्रश्न विचारले आणि विचार ते प्रश्न विचारत असताना त्या ऑस्कर पुरस्कारामधला सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण अभिनेत्री कोण सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण सर्वोत्कृष्ट या ठिकाणी चित्रपट कोणता अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले आणि काही प्राथमिक माहिती सुद्धा बऱ्याच्या विषयी विचारल्या तर प्राथमिक माहिती म्हणजे काय की कि पुरस्कार कितव्या क्रमकाच काय सुरुवात कधी झाली वगैरे अशा स्वरूपाचे प्रश्न तर आपल्या पुरस्कारामध्ये सर्वप्रथम आपला ऑस्कर पुरस्कार दोन हजार बावीस हा पाहिजे हा पुरस्कार अठ्ठावीस मार्च दोन हजार बावीस रोजी जाहीर झाला ठिकाण डॉल्बी थिएटर या ठिकाणी यावर्षी तुम्ही बघितलं असेल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेतेचा पुरस्कार मिळाला आणि एक आगळीवेगळी घटना तुम्ही त्यावेळेस पाहिली असेल हा पुरस्कार सोहळा चालू होता डॉल्बी थिएटर लॉस एंजिल या ठिकाणी अठ्ठावीस मार्चला जो सूत्रसंचालक व्यक्ती होती विल स्मिथच्या विशेषच्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी एक कोटिंग केलं होतं आणि ते कोटिंग खटकल्यामुळं विल सिमिंतनं डायरेक्ट जाऊन त्याच्या कानाखाली लावली होती त्यामुळे हा थोडा वाद निर्माण झाला होता या सोहळ्याच्या दरम्यान परंतु त्या विल स्मिथ यांनी परत एक माफीनामा जाहीर केला त्याबद्दल हा या वर्षीचा ऑस्कर सोहळा देखील काय होता गाजला होता मग आपला आता याच्यातलं नेमकं काय पाहिजे बघा तर हा पुरस्कार चौऱ्याण्णव क्रमांकाचा आहे दोन हजार बावीसचा पुरस्कार कोणाद्वारे आता ह्या जसं या पुरस्कार ऑस्कर पुरस्कार म्हणले तसं याला अॅकॅडमी पुरस्कार म्हणून देखील दुसरं नाव आहे क्रमांक चौऱ्याण्णव क्रमांकाचा आहे अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्स ऑफ अमेरिका या संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जातो एकोणीसशे एकोणतीस ला या पुरस्काराची सुरुवात झाली दुसरे नाव तर मागात मी तुम्हाला सांगितलं अकॅडमी अवॉर्ड्स ह्या दुसऱ्या नावाने ओळखला जातो आणि दोन हजार बावीसचे ऑस्कर पुरस्कार जे आहेत ते आपल्या या ठिकाणी पाहिजे आहेत मग आता बघा ही नावं अवघड असतात मग सर हे सगळंच पाठ करायचं हो करावंच लागेल प्रश्न आयोगाने विचारलं तर आपल्याला ते माहीत असणं गरजेचं आहे मग यात दोन हजार बावीसचे ऑस्कर पुरस्कार काय आहेत बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला कोडा नावाचा कोणता चित्रपट ठरला कोडा नावाचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले जेन कॅम्पियन कोण ठरले जेन कॅम्पियन ठरले द पावर ऑफ द डॉग नावाचा सिनेमा त्यांनी काढलेला आहे जेन कॅम्पियन यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेता विल सिमी ठरला किंग रिचर्ड या सिनेमा संदर्भात म्हणजे या सिनेमात अभिनय केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली जेशिका चेस्टेन द ऑइज ऑफ टॅमि फे नावाचा सिनेमा आहे सर्वोत्कृष्ट मूळ गायक म्हणून बिली एलिसला यांना दे हा पुरस्कार मिळाला नो टाइम्स टू डाय हे गाणं त्यांनी गायलं होतं प्रेक्षकाची सर्वाधिक पसंती म्हणून आर्मी ऑफ द डेड हा सिनेमा ठरला सर्वोत्कृष्ट माहितीपट म्हणून द समर ऑफ सोल हा सिनेमा ठरलेला आहे सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार म्हणून जेनी बेवन ज्या सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार आहेत सर्वोत्कृष्ट अडॅप्टेड स्क्रिप्ट प्ले शॉन हेल्डर हे ठरलेले आहेत सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म ड्राईव्ह मार कार बघा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म ड्राईव्ह मार कार हा सिनेमा आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता टॉय कोसूर कोडा सिनेमा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री अरियाना डिबोस वेस्ट साईड स्टोरी आणि सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट ठरलाय एन कॉन्टो वॉर्नर ब्रदर्स डुइन चित्रपटाने वॉर्नर ब्रदर्सनं जो काही चित्रपट निर्माण केला डुईन नावाचा या चित्रपटाने या पुरस्कार सोहळ्यामध्ये सहा पुरस्कार मिळवले सर्वाधिक पुरस्कार कोणत्या चित्रपटाने मिळवले सर्वोत्कृष्ट चित्रपट कोडा ठरला परंतु सर्वाधिक पुरस्कार सहा किती आणि कोणत्या चित्रपटाने डुईन चित्रपट आणि किती मिळवले सहा हे सहा पुरस्कार डुईन या चित्रपटाने मिळवलेले आहेत वॉनर ब्रदर्स निर्मित आहे कोणते सहा पुरस्कार बघा एडिटिंगचा पुरस्कार मिळाला ओरिजिनल स्कोअरचा पुरस्कार मिळाला प्रोडक्शन डिझाईनचा पुरस्कार मिळाला आहे साऊंडचा पुरस्कार मिळाला आहे व्हिज्युअल इफेक्टचा आणि सिनोपेटोग्रा सिनोमॅटोग्राफीचा देखील पुरस्कार मिळाला आहे म्हणजे असे ड्युनला एकूण किती पुरस्कार मिळालेले आहेत सहा पुरस्कार मिळाले आता बघा मी सुरुवातीला सांगितलं की विल सिमित थेट रंगमंचावर जाऊन सूत्रसंचलकेची जी, जी काही भूमिका वटवत असला विनोदवीर ख्रिस रॉक याच्या श्रीमुखात लगावली त्याच्या पत्नीविषयी त्यांनी आक्षेप विधान केल्याच्या संतापाच्या भरात ही त्यांनी काय केली होती कृती केली होती कोडा जो काय सिनेमा सर्वोत्कृष्ट ठरलेला आहे तो कर्णभद्र्याच्या विश्वावर भाष्य करणारा सिनेमा आहे तो कोडा काय तर कर्णभद्र्याच्या विश्वावर भाष्य करणारा सिनेमा आहे त्यानंतर यात जर तुम्ही बघितलं सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या याच्यामध्ये आपला एक भारतीय सिनेमा रायटिंग विथ फायर नावाचा भारतीय हा लघुपट जो आहे तो सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या पुरस्कारासाठी त्याचं मानांकन झालं होतं परंतु हा स्पर्धेतनं बाहेर पडला रित्यू थॉमस आणि सुष्मिता घोष हे त्याच्या या सिनेमाचे निर्माते आहेत आणि हा जो सिनेमा होता तो उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशामधील दलित महिलेने चालवलेल्या वर्तमानपत्राच्या उद्याच्या कथेवर उत्तर प्रदेशमध्ये एक जी दलित महिला आहे त्यांनी वर्तमानपत्राच्या उद्याच्या कथेवर हा चित्रपट जो आणला होता लघुपट तो लघुपट साठी काय झाला होतं नामांकन झालं होतं आणि त्याचं नाव आहे रायटिंग विथ फायर हे देखील माहीत जरी स्पर्धेतनं बाहेर पडला तरी तो या ठिकाणी लघुपटासाठी नामांकन झालं होतं ते देखील आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्यानंतर तुम्हाला प्रश्न येईल किंवा याच्या आधी आलेला आहे की प्रत्येक वर्षी भारतातर्फी एखाद्या चित्रपटाचं प्रदेशी चित्रपट गटामध्ये एक ना नॉमिनेशन होत असतं आणि बऱ्याच वेळेस आतापर्यंत एकाही भारतीय चित्रपटाला ऑस्कर मिळाला नाही व्यक्तींना मिळाले पण चित्रपटाला मिळाले का मिळाले नाही मग चौऱ्याण्णव्या अकॅडमी पुरस्कारसाठी भारताने अधिकृत प्रवेशसाठी तमिळ भाषेतील चित्रपट कुंजागल बघा कुठली भाषा तमिळ भाषा चित्रपट कुठला कुंजागल ची निवड केली होती कुंजागल या शब्दाचा मराठी अर्थ आहे गारगोटी आणि ह्या सिनेमाचे म्हणजे कुंजागल सिनेमाचे दिग्दर्शक आहेत पी एस विनोथ राज कोण आहेत पी एस विनोद राज हा चित्रपट दारू पिऊन पत्नीला मारहाण करणाऱ्या या कुटुंबावर तो चित्रपट आहे आधारित आहे आणि भारतर भारतातर्फे नॉमिनेशन करण्यासाठी निवड समित, समिती निवडली आहे त्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून शहाजी यन करून होते शाहजी यन करून यांच्या निवड समितीने हा तमिळ चित्रपट कोणता कुजागल हा चौऱ्याण्णव्या ऑस्करसाठी भारतातर्फे काय झाला होता नॉमिनेट झाला होता त्यानंतर बघा ऑस्कर पुरस्कार प्राप्त भारतीय व्यक्ती पाच व्यक्ती आहेत चित्रपटाला मिळाले पण व्यक्तीला मिळाला आहे त्यात बघा एक नंबरला भानु आता आहेत रंगभूषा या संदर्भात त्यांना तो पुरस्कार मिळाला एकोणीसशे ब्याऐंशी ला त्यानंतर सच्यदीन रे यांना जीवनगौरव लाईफ टाईम अचिव्हमेंट म्हणजे जीवन गौरव हा पुरस्कार मिळाला एकोणीशे ब्याण्णव ला ए आर रेहमान यांना उत्कृष्ट गीतसाठी दोन हजार नऊ ला मिळाला गुलजार यांना देखील उत्कृष्ट गीतसाठी दोन हजार नऊ ला मिळाला आणि रसूल पकोटी यांना देखील उत्कृष्ट धोनी मिसरण यासाठी दोन हजार नऊ ला मिळाला म्हणजे दोन हजार नऊ ला तिघांना मिळालाय ब्याऐंशीला भानुवाता यांना मिळाला आहे आणि सत्यजित रे यांना एकोणीसशे ब्याण्णवला मिळाला लक्षात ठेवायला सोपे ब्याऐंशी नंतर दहा वर्षेतून ब्याण्णव नंतर दोन हजार नऊशे तीन व्यक्ती आहेत उत्कृष्ट परदेशी चित्रपट गटात पहिल्या पाच मध्ये भारताच्या तीन चित्रपटाचं नामांकन झालं होतं त्यात मदर इंडिया एकोणीसशे सत्तावन्नला सलाम बॉम्बे एकोणीशे अठ्ठ्याऐंशीला आणि त्यानंतर लगान दोन हजार एकला म्हणजे ऑस्कर पुरस्कार दोन हजार बावीसच्या संदर्भात आपल्याला जी काही माहिती मी आता सांगितले ह्या माहितीच्या आधार तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर जो आपल्याला जो पुरस्कार पाहायचा तो म्हणजे नारी शक्ती पुरस्कार दरवर्षी जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून आठ मार्च साजरा केला जातो आणि आपल्या केंद्रीय व महिला केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे एकोणीसशे नव्याण्णवपासून दरवर्षी हा नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येतो परंतु दोन वर्षे बघितलं असेल तुम्ही जगावर कोविड नाईन्टीनचं संकट होतं आणि त्यामुळे दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसचे पुरस्कार या ठिकाणी देण्यात आले नव्हते परंतु आठ मार्च दोन हजार बावीस रोजी दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसचे पुरस्कार जाहीर झाले आणि त्या हे पुरस्कार वितरण करण्यात आले या पुरस्कारामध्ये तुम्ही बघितलं असेल जवळजवळ एकोणतीस महिलांचा समावेश आहे मग यामध्ये दोन हजार वीसचे पहि पंधरा महिलांना पुरस्कार जाहीर झाले आणि दोन हजार एकवीसचे चौदा महिलांना असे एकोणतीस महिलांना या ठिकाणी नारीशक्ती पुरस्कार जाहीर झाले मग आता या दोन हजार वीसमध्ये महाराष्ट्रातील दोन महिलांचा समावेश आहे आणि दोन हजार एकवीसच्या नारीशक्ती पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील एक महिलाचा समावेश आहे दोन हजार वीसमध्ये ज्या दोन महिला आहेत त्याच्यामध्ये वनिता बोराडे सर्पमित्र म्हणून ओळखल्या जातात त्यांचा समावेश आहे आणि त्यानंतर सायली आगवणे या कथक नृत्य या संदर्भात जे आहेत त्यांचा समावेश आहे दोन हजार एकवीसच्या नारी शक्ती पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील कमल कुमार कमल कुमार यांचा समावेश आहे सामाजिक उद्योजकाच्या संदर्भात त्यांचं कार्य आहे म्हणजे बघा एकूण तीन महिलांना नारी शक्ती पुरस्कार मिळाला दोन हजार वीसचा जो काय पुरस्कार आहे तो दोन महिलांना आणि दोन हजार एकवीसचा एका महिलेला मिळाला मग वनिता बोराडे सायली आगवणे आणि कमल कुमार या तीन महिलाबद्दल आपल्याला व्यवस्थित माहीत असणं गरजेचं आहे मग आता सुरुवातीला आपण वनिता बोराटे यांच्याबद्दल पाहू जगातल्या पहिल्या महिला सर्पमित्र हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की वनिता बोराटे ह्या जगातल्या पहिल्या महिला सर्पमित्र आहेत वने वन्यजीव निसर्ग आणि पर्यावरण क्षेत्रामध्ये सापाच्या संरक्षण संवर्धनासाठी त्यांनी खूप कार्य केलेलं आहे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज वनसे वनश्री पुरस्कार प्राप्त झाले आहे राष्ट्रीय सेवा सन्मान पुरस्कार त्यांना प्राप्त आहे मूळच्या मेहकर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरच्या ते आहेत वयाच्या बाराव्या वर्षापासून त्या साप पकडतात आतापर्यंत जवळजवळ एक्कावन्न हजारहून अधिक साप त्यांनी पकडलेले आहेत आणि पकडून ते जंगलात सुरक्षित सोडलेले आहेत सापाच्या प्रजाती वाचवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे म्हणूनच दोन हजार वीसच्या नारी शक्ती पुरस्कारामध्ये केंद्र सरकारने वनिता बोराडे यांचा काय केला आहे सन्मान केलेला आहे त्यानंतर दुसऱ्या जे आहेत ती सायली आगवणे अपंगत्वावर मात करून शास्त्रीय नृत्य जागतिक स्तरावर त्यांनी पुरवलं दिव्यांग कथक नृत्या म्हणून त्यांची ओळख आहे डाऊन सिंड्रोम आजार हा एक दुर्मिळ आजार हा जनुकीय आजार आहे हा जनुकीय दुर्मिळ आजार असतानाही देखील कथक नृत्या म्हणून त्यांनी कथक आपल्या जगभरामध्ये त्यांनी पोचवले हा जो आजार आहे डाऊन सिंड्रोम हा आजार केवळ शारीरिकच नाही तर एकूण व्यक्तिमत्वाचा विकास खुंटवणारा हा आजार असतो अमेजिंग चाइल्ड सायली एक सत्यकथा नावाचं पुस्तक देखील सायली आगवणे यांच्यावर आधारित आहे त्या मूळच्या पुणे जिल्ह्यातल्या आहेत त्यानंतर तिसऱ्या महिना आहेत कमल कुमार सामाजिक उद्योजिका म्हणून त्यांचं कार्य आहे पशुपालन क्षेत्रात महिला स्वयं उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे त्यांनी पाच हजाराहून अधिक महिलांना सूक्ष्म व्यवसाय करण्यासाठी मदत केले आहे त्यांनी कमल पोल्ट्री त्यांच्या नावानंच कलम कमल पोल्ट्री अँड एकता सखी प्रोड्युसर कंपनीच्या संस्थापक आहेत आणि त्यामुळेच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत म्हणजे ले। वनिता अबोराडे बुलढाणा जिल्ह्यातील आहेत ले, सायली आगवणे पुणे जिल्ह्यातील ले, आहेत आणि कमल कुमार ह्या उस्मानाबाद जिल्ह्यातील ले। आहेत या तिन्ही महिलांबद्दल आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कारण की आगळं वेगळं कार्य केलंय बघा अपंग असताना सुद्धा कथक हे नृत्य जगभरात पोहोचवण्याचं काम या ठिकाणी सायली आगवणे यांनी केले ही आगळी वेगळी घटना आहे म्हणूनच शासनाने त्यांचं काय केलं आहे केंद्र शासनानं सन्मान केलाय त्यानंतरचा पुढला जो अवॉर्ड आहे तो बापटा अवॉर्ड बघा एकोणीसशे एकोणपन्नासला या पंच्याहत्तराव्या क्रमांकाचा यावर्षीचा जो काय बापटा अवॉर्ड आहे या बापटावरची सुरुवात एकोणीसशे एकोणपन्नासला झाली बापटा म्हणजे काय तर बघा बी ए एफ टी ए म्हणजे ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स असा त्याचा लाँग फर्म आहे याला ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार म्हणून देखील ओळखलं जातं आणि या बापटा अवॉर्ड दोन हजार बावीसच्या या अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट जो ठरलेला आहे द पावर ऑफ द डॉग तुम्हाला प्रश्न येईल बापटा मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कुठला ठरला द पावर ऑफ द डॉग हा चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सरले जेन कॅम्पियन द पावर ऑफ द डॉग चेच सर्वोत्कृष्ट अभिनेता विल स्मिथ किंग रिचर्डचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जोवाना स्कॅनलन आफ्टर लव म्हणजे या ठिकाणी पुरस्कार करत असताना सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता दिग्दर्शक कोणते अभिनेता कोणता अभिनेत्री कोणता हे महत्वाचे मुद्दे आहेत मग बापटाच्या संदर्भात हे बापटा अवॉर्ड दोन हजार बावीस च्या असणार हे माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतरची पुरस्कारामधली महत्वाची घटना म्हणजे मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स आता तुलनात्मक स्वरूपात आपण या ठिकाणी पाहूया मिस वर्ल्ड दोन हजार एकवीस ची आपल्याला पाहिजे आणि मिस युनिव्हर्स देखील दोन हजार एकवीस ची पाहिजे मिस वर्ल्डला विश्वसुंदरी म्हटलं जातं मिस युनिव्हर्सला जगत सुंदरी म्हटलं जातं बऱ्याच वेळेस प्रश्न असतो मुलांचा की सर या दोन्ही स्पर्धेत फरक आहे ह्या दोन्ही स्पर्धेमध्ये फरक काहीच नाही आयोजक जर सोडले तर सगळं समान आहे आणि तुम्ही जो निकष तुमच्या डोक्यात असतो की सौंदर्य म्हणजेच मिस वर्ल्ड मिस युनिव्हर्स हे आहे आपण ते पुढं पाहूया मग आता यात बघा घोषवाक्य काय आहे सुरुवातीला आपण पाहूया मिस वर्ल्डचं कॉन्फिडेंटली ब्युटीफुल हे मिस वर्ल्डचं घोषवाक्य आहे आणि मिस युनिव्हरचं आहे ब्युटी विथ पर्पज मिस वर्ल्डची सुरुवात झाली एकोणीसशे एक्क्याण्णवला आणि मिस युनिव्हरची सुरुवात झाली एकोणीसशे ला मिस वर्ल्डचे आयोजक आहेत एरिक मोर्ली आणि मिस यनवरची इम्प्रेशिव हरी एमान्युएल हे मिस युनिव्हर्सचे आयोजक आहेत मिस वर्ल्ड सत्तरव्या क्रमांकाचे आहे या वर्षीची आणि मिस युनिव्हर्स देखील सत्तरव्या क्रमांकाचे आहे मिस वर्ल्ड दोन हजार एकवीस शान जुआन पोर्तोरिको नावाच्या देशामध्ये ही पार पडली आणि मिस युनिव्हर्स इलात इस्रायल या देशात पार पडली मिस वर्ल्ड चे स्वरूप सर्वासाठी खुली असते मिस युनिव्हर्स कार्पोरेट असते आता निकष काय मग सुरुवातीला मी चर्चा केली आपल्या डोक्यात जे असते की सौंदर्य म्हणजे मिस वर्ल्ड किंवा मिस युनिवर्स यातला सगळ्यात महत्वाचा निकष काय बुद्धिमत्ता टॅलेंट परिस्थितीजन्य तारतम्य आणि शेवटी सौंदर्य हे दोन्हीचे निकष सेम आहेत बुद्धिमत्ता परिस्थितीजन्य तारतम्य आणि शेवटचं काय सांगितलं सौंदर्य असे हे तीन महत्वाचे निकष आहेत दोन हजार एकवीसची ची मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलेस्क्वा ही पोलंड देशाची आहे बघा आणखीन एकदा सांगतो दोन हजार एकवीसची ची मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलेशक् पोलंड देशाची आणि दोन हजार एकवीस ची मिस वर्ष आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे हरनाज चंदू चंदीगड पंजाब राज्याची म्हणजे या ठिकाणी बघा आतापर्यंत भारताच्या तीन मिस युनिव्हर्स झाल्या सुष्मिता सेन एकोणीसशे चौऱ्याण्णव ला लारा तत्व दोन हजारला आणि दोन हजार नंतर डायरेक्ट दोन हजार एकवीस ला म्हणजे जवळजवळ वीस एकवीस वर्षानंतर भारताचे मिस युनिव्हर्स या ठिकाणी निवडण्यात आलेले हरनाज संधू चंदीगड पंजाबचे म्हणून माझा एक असा अंदाज आहे की आपला हरना प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर आतापर्यंत भारताच्या मिस वर्ल्ड किती असा जर प्रश्न तर सहा आहेत रिटा फरिया एकोणीशे सहासष्ट ऐश्वर्याय एकोणीशे चौऱ्याण्णव डायना हिडन एकोणीशे सत्त्याण्णव युक्तामुखी एकोणीशे नव्याण्णव प्रियांका चोप्रा दोन हजार साली आणि मानुश्री छिल्लर दोन हजार सतरा मानुश्री छिल्लर दोन हजार सतरा आता या ठिकाणी लक्षात घ्या की मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्सिटीसाठी दरवर्षी भारतातनं एकाचं नॉमिनेशन होत असतं या वर्षी मिस युनिव्हर्ससाठी हरना संधूचं नॉमिनेशन झालं आणि हरना संधूच भारताची यावर्षी मिस युनिव्हर्स झाले पण मिस वर्ल्ड भारताचं नाव आहे का नाही मिस वर्ल्ड कोण झाले आहे पोलंडची कॅरोलिना झाली परंतु भारतातर्फे भारताचं प्रतिनिधित्व मानसा वाराणसी यांनी केलं होतं हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतरचा जो काय पुरस्कार आहे तो म्हणजे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ज्याला पिप नावानं ओळखलं जातं दोन हजार बावीसचा फिप नावानं तो पुरस्कार क्रमांक या वर्षीचा पीपचा विसावा पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य शासनातर्फे दिला जातो महोत्सवाचे संचालक आहेत जब्बार पटेल आणि या वर्षीच्या महोत्सवाची थीम काय होती भास्कर पंडित भीमसेन जोशी विख्यात दिग्दर्शक सत्यजित रे प्रसिद्ध उर्दू कवी हिंदी गीतकार शाहिर लुधियानी यांच्या जन्मशताब्दीवर आधारित थीम आहे तीन ते दहा मार्च दोन हजार दर बावीसच्या दरम्यान हा पीप महोत्सव पुणे जिल्ह्यामध्ये पार पडला यंदाच्या पिप चित्रपटाबरोबरच ऑनलाईन माध्यमातून देखील हा चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला या महोत्सवामध्ये पासष्ट देशातील जवळजवळ एकशे दहा चित्रपट दाखवण्यात दा आले पासष्ट देशातील किती एकशे दहा चित्रपट दाखवण्यात दा आले आणि या महोत्सवामध्ये सगळ्यात महत्वाचा जो काही पुरस्कार देण्यात होतो एकदा एम पी प्रश्न विचारला होता परत त्याच्यानंतर पाच सहा वर्ष विचारला नाही प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पिप महोत्सवामध्ये कोणत्या चित्रपटाला मिळाला तर बिटवीन टू डान्स कुठला चित्रपट बिटवीन टू डान्स दिग्दर्शक सलमान नाकर आहेत कोण आहेत सलमान नाकर त्यामुळं हा एक भाग लक्षात ठेवा उत्कृष्ट मराठी चित्रपट उत्कृष्ट पटकथा पुरस्कार उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार हे तिन्ही पुरस्कार शंकर धोत्रे यांच्या पोट्रा या चित्रपटाने पटकावले उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून छकुली देवकर हिचा हा जो काय पहिला सिनेमा आहे आणि त्यात उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिला पुरस्कार मिळालाय चकुली देवकर सिनेमा कुठला पोटरा हा देखील भाग माहित असणं आपल्याला गरजेचं आहे त्यानंतर अबेल पुरस्कार दोन हजार बावीस बद्दल आपल्याला माहिती पाहिजे हा अबेल पुरस्कार जो आहे तो नॉर्वेजियन अकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर्स द्वारे दिला जातो नॉर्वे गणितज्ञ नील्स हेन्रीक अबेल यांच्या स्मरणार्थ दिला जातो गणितातील संशोधनासाठी दिला जातो आणि गणितातील नोबेल म्हणून हा पुरस्कार ओळखला जातो या पुरस्काराची सुरुवात दोन हजार तीनला करण्यात आली सात पॉइंट पाच दशलक्ष नॉर्वेजियन क्रोनर हे या पुरस्काराचं स्वरूप आहे आणि दोन हजार बावीसचा पुरस्कार डेनिस पार्नेल सुलिवन जे अमेरिकेचे आहेत बघा आणखीन एकदा नाव सांगतो डेनिस पार्नेल सुलिवन अमेरिकेचे त्यांना हा अबेल पुरस्कार दोन हजार बावीसचा मिळाला आहे डेनिस हे बीजगणित भौमितिक व गतिमान प्रणालीवरील टोपोलॉजीमधील कामासाठी परिचित आहेत तो एक भाग माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे आतापर्यंत जर तुम्ही बघितलं तर दोन हजार सातमध्ये भारतीय वंशाचे अमेरिकी गणितज्ञ या सार श्रीनिवासन वर्धन या सार श्रीनिवासन वर्धन या भारतीय व्यक्तीला या ठिकाणी हा गणितातला नोबेल पुरस्कार आबेल मिळाला आहे त्याबद्दल आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर एक प्रादेशिक पुरस्कार आहे तो पुण्यभूषण पुरस्कार पुण्यातील त्रिदल संस्था आणि पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे या फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत सतीश देसाई डॉक्टर सतीश देताई विविध क्षेत्रात दे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि पुण्याचे नाव जगभर गाजून व्यक्तीस हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येतो दोन हजार बावीसच्या पुरस्काराकरिता जे काही निवड समितीचे अध्यक्ष होते ते रघुनाथ माशेलकर आणि ह्या निवड समितीचे अध्यक्ष यांनी दोन हजार बावीसच्या पुरस्कारासाठी नितीन देशाई ही जे काही पुण्यामध्ये देशाई महाविद्यालय आहे नितीन देशाई जे काही उद्योजक आहेत समाजसेवक आहेत त्यांना दोन हजार बावीसचा हा पुण्यभूषण पुरस्कार मिळाला आहे बीडी निर्माते म्हणून सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्यांनी काम पाहिलेलं आहे देशाई ब्रदरचे व्यवस्थापकीय संचालक हा उद्योग केमिकल आरोग्य बांधकाम आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रात कार्य कार्यरत आहे त्यानंतर या पुरस्काराची सुरुवात कधी झाली एकोणीसशे एकोणनव्वदला सुरुवात झाली पहिला पुरस्कार पंडित भीमसेन जोशी यांना देण्यात आला दरवर्षी तेवीस मार्चला जो क्रांतिकाराचा शहीद दिन म्हणून आपण साजरा करत असतो भगतसिंग आणि राजगुरु या दिवशी हा पुरस्कार प्रदान केला जातो आणि या पुरस्काराच्या खातीर म्हणजे या पुरस्कारचं स्वरूप काय तर एक लाख रुपये हे या पुरस्काराचं स्वरूप आहे मग पुण्यभूषण पुरस्कार दोन हजार बावीस जो मिळाला तो नितीन देसाई यांना मिळाला हा भाग तुम्हाला माहीत असणं गरजेचं त्यानंतरचा जो काय पुरस्कार आहे तो आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे विल्यम सी होलबर्ग पुरस्कार दोन हजार बावीस काय म्हटलंय विल्यम सी होल्मबर्ग पुरस्कार दोन हजार बावीस या पुरस्काराची सुरुवात दोन हजार चौदाला झाली जैव अर्थव्यवस्थेमध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तीस सदर पुरस्कार दिला जातो बायोफ्युल्स डायजेस्ट संस्थापक जिम लेन आहेत यांच्याद्वारे हा पुरस्कार दिला जातो आणि दोन हजार बावीसचा पुरस्कार डॉक्टर प्रमोद चौधरी यांना मिळाला भारताचे इथेनॉल मॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं पुण्यातील प्राज इंडस्ट्रीजचे ते संस्थापक आहेत प्राज ही कंपनी जगातील आघाडीच्या औद्योगिक जैव तंत्रज्ञान एक आहे या कंपनीची स्थापना एकोणीसशे त्र्याऐंशीला ला करण्यात आली हा पुरस्कार मिळणारे डॉक्टर प्रमोद चौधरी हे पहिलेच भारतीय ठरले म्हणजे इथे एक लक्षात घ्या एखाद्या बाबतीमध्ये जर पहिलेच भारतीय ठरली तर प्राधान्य आयोग त्याच्यावर काही प्रश्न विचारत असतं मग या पुरस्कारामध्ये डॉक्टर प्रमोद चौधरी पहिलेच भारतीय ठरले त्यामुळे कदाचित आपल्या याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नवीन तंत्रज्ञानाद्वारे कमी किमतीत कच्च्या मालाची उपलब्धता करून देण्यासाठी त्यांची भूमिका मार्गदर्शक ठरत आहे हा देखील महा महत्वाचा आहे त्यानंतर बघा जैव अर्थव्यवस्थेतील अग्रगण्य योगदानाबद्दल तसेच अमेरिकेच्या ऊर्जा विभाग आणि पर्यावरण संरक्षण संस्था यांच्या नूतनीकरण इंधन कार्यक्रमाचे जनक या नात्याने हा पुरस्कार प्रथम मिळवणाऱ्या लेफ्टनंट कर्नल विल्यम हो यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो त्यानंतर पुरस्कार हा महत्वाचा भाग झाल्यानंतर मार्चमध्ये काही पाचसा पुरस्कार डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याला एक निधन वार्ता पाहिजे न्यायमूर्ती रमेशचंद्र लाहोटी तेवीस मार्च दोन हजार बावीस रोजी भारताचे पस्तीसवे सरन्यायाधीश जे आहेत त्यांचं निधन झालेलं आहे त्यामुळे आपल्याला रमेशचंद्र लाहोटी यांच्याबद्दलची माहिती असणं गरजेचे दोन हजार चार म्हणजे एक जून दोन हजार चार ते एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या च्या दरम्यान ते भारताचे पस्तीसवे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी काम पाहिले ट्रस्ट ऑफ इंडियाच्या संचालक मंडळावर ते संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले एकोणीसशे बासष्ट पासून त्यांनी वकिली सुरुवात केली होती मध्य प्रदेश दिल्ली या ठिकाणी त्यांनी न्यायाधीश म्हणून काम पाहिले म्हणून या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्या की न्यायमूर्ती रमेश चंद्र लाहोटी हे भारताचे कितवे सरन्यायाधीश होते त्यांचं जे काही नुकतेच निधन झाले तेवीस मार्चला आणि त्यांचा कालावधी दोन हजार चार ते दोन हजार पाच ह्या बाबी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही माहिती असेल क्रीडा जगतात देखील एक दुःखद घटना घडली की ती म्हणजे फिरकीचा जादूगार म्हणून ऑस्ट्रेलियाचा शेनवारचं देखील या ठिकाणी हृदय थायलंडमध्ये काय झालं चार मार्च दोन हजार बावीस निधन झालं म्हणजे बघा शेनवर निधन चार मार्च दोन हजार बावीस वयाच्या बावनव्या वर्षी थायलंडमध्ये हृदयविकारच्या झटक्याने निधन झालं फ्रिकीचा जादूगार म्हणून आहे निशेनोवारमचं आत्मचरित्र तुम्हाला माहीत असेल की नो स्पिन नावाचं दोन हजार अठरामध्ये त्याचं आत्मचरित्र आलेलं आहे ऑस्ट्रेलियाचा माजी लेग स्पिनर जुलै दोन हजार तेरामध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून त्यांनी काय केली होती निवृत्ती घेतली होती आता ऑरमची जर कामगिरी बघायचं बघायचं पाहिजे तर बघा कसोटी एक दिवशी आय पी एल ह्या तीन क्षेत्रामध्ये आपल्याला कामगिरी पाहावी लागेल कसोटीमध्ये एकशे सामने सातशे आठ बळी घेतले आहेत एक मध्ये एकशे चौऱ्याण्णव सामने दोनशे त्र्याण्णव बळी घेतलेत आणि मध्ये पंचावन्न सामने आणि सत्तावन्न बळी घेतलेत शेनवारनं एकोणीशे ब्याण्णव मध्ये भारताविरुद्ध शिन्नी कसोटीमधनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काय केलं पदार्पण केलं बघा एकोणीशे बावनला पदार्पण आहे आणि दोन हजार तेराला काय निवृत्ती घेतली आहे आयपीएल पहिला विजेता संघ जो होता दोन हजार आठला आय पी ची सुरुवात झाली ललित मोदी त्याचे जनक त्यावेळेस राजस्थान रॉयल्सचा कर्णधार म्हणून शेनवारनं काम पाहिजे आणि राजस्थान रॉयल आयपीएल पहिल्याचा विजेता संघ आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक हजार एक विकेट घेतल्या एक हजारहून अधिक विकेट घेणारा मुताया मुरलीधर नंतरचा हा दुसरा ठरला मुताया मुरलीधरने तेराशे चौतीस विकेट घेतला आणि या ठिकाणी एक हजार एक विकेट कोणी घेतल्या सेनवारने घेतल्या शेनवारला विजडेनचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू हा पुरस्कार एकोणीसशे चौऱ्याण्णवला मिळाला आणि आयसीआय आय सी हॉल ऑफ फेम मध्ये देखील दोन हजार तीन मध्ये काय करण्यात आला समावेश करण्यात आला वॉर्न एकोणीसशे त्र्याण्णवला अशेच मालिकेच्या दरम्यान इंग्लंडच्या माईक गॅटिंगला ज्या चेंडूवर बोल्ड केले बोल के तो क्रिकेट इतिहासामधील सर्वोत्कृष्ट चेंडू म्हणून घेतला जातो या चेंडूने जवळजवळ नव्वद अंशाचा टर्न घेतला होता किती अंशाचा नव्वद अंशाचा टर्न घेतला होता आणि तो चेंडू बॉल ऑफ सेंच्युरी म्हणून गौरवला गेला हा देखील भाग माहिती असणं आहे की वेगळा नव्वद अंशाचा टर्न घेतला अशेच मालिकेमध्ये इंग्लंड आणि माईक गटिंगला आउट केले म्हणजे कोणाला आउट केलं कोणती मालिका कोणत्या संघाविरोधात आणि बॉल ऑफ सेंच्युरी म्हणून त्याची काय झाली नोंद झाली हा देखील भाग या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे आता त्यानंतर फिफा वर्ल्ड कप दोन हजार बावीस आता हा फिफा वर्ल्ड कप जो आहे तो एकवीस नोव्हेंबर ते अठरा डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये होणार आहे झालेला नाही होणार आहे काय म्हटलंय एकवीस नोव्हेंबर ते अठरा डिसेंबर दोन हजार बावीसच्या दरम्यान बावीसव्या क्रमांकाची फिफा वर्ल्ड कप स्पर्धा पार पडणार आहे पण ही स्पर्धा आपण व्हायच्या आधी का पाहतो त्याच्या मागचं कारण एक भारतीय कंपनी आहे बायजू नावाची त्या बायजू नावाच्या कंपनीला फिफाच्या याच या, या ठिकाणी अधिकृत प्रायोजक पद मिळालेलं आहे आणि ते आपल्यासाठी अभिमानाची बाब बाब आहे की भारतीय प्रायोजक कंपनी म्हणून या ठिकाणी बायजूची काय करण्यात आली निवड करण्यात आली फिफामध्ये म्हणून हा भाग आपल्याला या ठिकाणी फायचा आहे फिफा म्हणजे बघा तुम्ही फेडरेशन इंटरनॅशनल डी फिटबॉल असोसिएशन ही स्पर्धा कुठे होणार आहे कतार या देशात होणार आहे बावीस्या क्रमांकाची फिफा वर्ल्ड कप ची सुरुवात एकोणीशे तीस ला झाली यावरती जी स्पर्धा आहे ती एकवीस नोव्हेंबर ते अठरा डिसेंबर दो दोन हजार दर बावीसच्या दरम्यान होणार आहे जवळजवळ बत्तीस देश सहभागी असणार आहेत सर्वाधिक वेळा ब्राझीलने पाच वेळा वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि फिफा वर्ल्ड कप दर किती वर्षांना होतो चार वर्षांना होतो दोन हजार अठराचा विजेता देश कुठला आहे फ्रान्स आहे उपयोजिता देश क्रोएशिया क्रोएशियाला कोणी हरलं होतं फ्रान्सने हरलं होतं मग फिफा वर्ल्ड कप म्हणून आपण आधीच का, का पाहिला तर बायजूची अधिकृत प्रायोजक म्हणून निवड केली म्हणून ही घटना चर्चित होती म्हणून तो भाग आपण पाहिला आहे त्यानंतर तुम्ही बघितलं असेल टेनिसपटू ऍशले भारतीची निवृत्ती ही देखील न्यूज मार्चमध्ये प्रसिद्ध झाली अचानकपणे तेवीस मार्च दोन हजार बावीसला ऑस्ट्रेलियन खेळाडू ऍशले भारतीने वयाच्या अवघ्या पंचवीसशे वर्षी टेनिसमधनं निवृत्ती होण्याची घोषणा केली जवळजवळ तिनं तीन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार एकोणीसला जिंकली विमल्डन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार एकवीसला जिंकली आणि ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार बावीसची जिंकली या तिन्ही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेल्या आहेत आणि अवघ्या वयाच्या पंचवीसशे वर्षी टेनिसमधनं निवृत्ती घेतली त्यामुळे ही न्यूज चर्चेत आली आश्लेय बातमीच्या संदर्भातली विधानं घ्या लक्षात घ्या कोणत्या आहे कोणत्या खेळाशी संबंधित कोणत्या स्पर्धाचे अशा प्रकारची माहिती आपल्याला विचारली जाऊ शकते तिने एकेरीत पंधरा तर दुहेरीत बारा विजेतेपद मिळवलीत हा देखील भाग महत्वाचा आहे त्यानंतर आणखीन एक बाब आपल्यासाठी महत्वाची म्हणजे अभिमानाची क्रीडा क्षेत्रात अशी घडली ऑलिम्पिक बुद्धिबळ स्पर्धा ह्या भारतात होणार आहेत आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने म्हणजे फिडेने एक निर्णय घेतला की बुद्धिबळाची राजधानी भारताची बुद्धिबळाची राजधानी तमिळनाडूमधील चेन्नई आहे आणि या ठिकाणी सव्वीस जुलै ते आठ ऑगस्ट दोन हजार दर बावीसच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा भारतात होणार आहे आता ही स्पर्धा नियोजित भारतात नव्हती परंतु रशियामध्ये ही स्पर्धा मॉस्कोमध्ये होणार होती परंतु रशियामध्ये आणि युक्रेनचं तुंबई इलासा सध्या युद्ध चालू असल्यामुळं ही स्पर्धा भारतात घेण्यात आली आणि ही भारतात घेणे म्हणजे अलिमनिशा होणार आहे आणि ही स्पर्धा जी आहे ती चव्वेचाळीशी क्रमांकाची असणार आहे कितव्या क्रमांकाची चव्वेचा ऐशवा दर दोन वर्षांनी ही स्पर्धा होते जवळजवळ दो, एकशे नव्वद देश सहभागी आहेत आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक बुद्धिबळ स्पर्धा भारतात होते चेन्नईमध्ये होते जी बुद्धिबळाची राजधानी आहे त्याबद्दल आपल्या हे ही बाग माहिती असणे गरजे आता ऑलिम्पिड ही भारतात होणारी दुसरी सर्वात मोठी बुद्धिबळ स्पर्धा आहे काय म्हणले वाक्य मी ऑलिम्पिक ही भारतात होणारी दुसरी सर्वात मोठी बुद्धिबळ स्पर्धा ठरेल याआधी दोन हजार तीन मध्ये विश्वनाथ आनंद आणि कार्लसन या खेळाडूमधील जागतिक अजिंक्य पद बुद्धिबळ लढत भारतामध्ये झाली होती आणि त्यानंतर ही दुसऱ्यांदा होती म्हणजे क्रीडामध्ये बुद्धिबळ स्पर्धा भारतात होते हा देखील भाग आपल्याला माहीत असणे गरजेचे त्यानंतर आगामी कालखंडामध्ये पाच राज्याच्या जे काही निवडणुका पार पडल्यात त्याच्यावर राजकीय घडामोडीमध्ये आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो मग ह्या पाच राज्यातील निवडणुकीच्या संदर्भ बघा कोणती पाच राज्य आहेत उत्तर प्रदेश गोवा उत्तराखंड पंजाब आणि मणिपूर अशी किती राज्य आहेत पाच राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या मग आपला प्रश्न विचारताना आयोग याच्यावर काय प्रश्न विचारतो विचारला जाऊ शकतो बघा उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या एकूण जागा किती होत्या गोव्याच्या किती होत्या उत्तराखंडच्या किती होत्या पंजाबच्या किती होत्या मणिपूरच्या किती होत्या अशा स्वरूपात म्हणजे एकूण जागा विधानसभा कितव्या क्रमांकाची एकूण टप्पे किती टप्प्यामध्ये निवडणुका पार पडल्या निकाल कधी लागला सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या आणि विद्यमान मुख्यमंत्री कोण झाले अशा स्वरूपात आपल्याला माहिती असणे गरजेचे बघा उत्तर प्रदेशच्या एकूण जागा चारशे तीन आहेत ती विधानसभा क्रमांकाची एकूण सात टप्प्यामध्ये निवडणूक पार पडली निकाल दहा मार्चला जाहीर झाला ह्या पाचही राज्याच्या विधानसभेचे निकाल दहा मार्चला जाहीर झाले दोनशे पंचावन्न सर्वाधिक जागा जिंकणारा उत्तर प्रदेशमधला पक्ष कुठला ठरला भारतीय जनता पार्टी ठरला दोनशे पंचावन्न जागा जिंकल्या आणि योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे बावीसशे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली त्यानंतर दुसरं राज्य आहे गोवा गोवा विधानसभेच्या एकूण जागा होत्या चाळीस गोवा विधानसभा ही बाराव्या क्रमांकाची आहे एकाच टप्प्यात निवडणुका पार पडली दहा मार्चला त्याचा निकाल लागला बीजेपीनं वीस जागा जिंकल्या आणि प्रमोद सावंत हे गोव्याचे तेरावे मुख्यमंत्री झाले त्यानंतर तिसरं राज्य आहे उत्तराखंड उत्तराखंड विधानसभेच्या सत्तर जागा पाचव्या क्रमांकाची ही विधानसभा आहे एकाच टप्प्यात मतदान पार पडलं दहा मार्चला निकाल लागला बीजेपीनं सत्तेचाळीस जागा जिंकल्या आणि पुष्करसिंह हे दा, बारावे मुख्यमंत्री झाले उत्तराखंडचे त्यानंतर पंजाबमध्ये अनपेक्षित निकाल लागले सगळ्याला वाटायचे काँग्रेस येईल किंवा बी जे परंतु पर त्या ठिकाणी आपचं सरकार आलं एकशे सतरा जागा आहेत विधानसभेच्या विधानसभा क्रमांक सोळा एकूण एका टप्प्यातच मतदान पार पडलं दहा मार्चलाच निकाल लागला आणि आम आदमी पार्टीनं ब्याण्णव जागा जिंकल्या आणि भगवंत मान हे पंजाबचे सतरावे मुख्यमंत्री झाले त्यानंतर मणिपूर विधानसभेच्या एकूण साठ जागा आहेत तेरावी विधानसभा ही दोन टप्प्यात मतदान पार पडलं दहा मार्चलाच निकाल लागला आणि बी जे साठ पैकी बत्तीस जागा जिंकल्या यन विरेन शे हे बारावे मुख्यमंत्री म्हणून मणिपूरचे बारावे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली मग आता या पाच राज्याच्या निवडणुकीच्या संदर्भातून बघा आठ जानेवारी दोन हजार बावीसला निवडणूक आयोगाने घोषणा केली होती दहा फेब्रुवारी ते सात मार्च है टपा, दोन हजार बावीसच्या दरम्यान ह्या निवडणुका पार पडल्या तुम्ही म्हटलं असेल एक टप्पा दोन टप्पा सात टप्पे दहा दहा फेब्रुवारीला पहिला टप्पा सुरू झाला आणि शेवटचा कुठला सात मार्चचा या दरम्यान ह्या निवडणुका पार पडल्या आणि एक आगळी वेगळी या पाच विधानसभेच्या निवडणुकीवर घटना घडली माझा एक असा अंदाज आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये राजकीय घडामोडीमध्ये आपल्या पी मार्फत शंभर टक्के या घटनेवर प्रश्न विचारला जाईल ती म्हणजे कोणती मणिपूर विधानसभा निवडणुकीमध्ये देशात प्रथमच बघा मणिपूर विधानसभा निवडणुकीमध्ये देशात प्रथमच फ्रॉम होम म्हणजे घरून मतदान करण्यात आले कोरोना बाधित दिव्यांग ज्येष्ठ नागरिक यांना टपाली मतदान करण्यात आले म्हणजे घरून मतदान ही संकल्पना वोट फ्रॉम होम पहिल्यांदा कोटे राबवण्यात आले तर मणिपूर विधानसभेमध्ये म्हणून हा देखील भाग या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही एक राजकीय घटना बघितल्या असेल की आमदाराच्या निधीमध्ये वाढ झाली त्याच्यावर बरंच वाद निर्माण झालं किंवा तुम्ही आता बघितलं असेल की आमदारांना मोफत घर देण्याच्या संदर्भात त्यात बी मीडियामध्ये बरीच चर्चा आहे पण तो आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या की त्या कॉन्ट्रशी मध्ये पडण्यापेक्षा आपल्याला इथं प्रश्न विचारताना आमदारला निधी किती दिला जातो असा प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल दोन हजार अकरा बारामध्ये मध्ये दोन कोटी आमदार निधी दिला जात होता त्यानंतर दोन हजार वीस एकवीस मध्ये तीन कोटी एकवीस बावीस मध्ये चार कोटी आणि आता बावीस तेवीस मध्ये तो पाच कोटी निधी करण्यात आलेला आहे म्हणून आमदार निधीमध्ये काय करण्यात आली भरघोस वाढ करण्यात आली आणि दोन हजार बावीस तेवीस या वर्षाकडे तो निधी किती असेल पाच कोटी असणार आहे हा देखील आपल्याला भाग माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही बघितलं असेल की एक महत्वाचा अहवाल वेगवेगळे इंडेक्स या ठिकाणी प्रसिद्ध केले जातात वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट्स दोन हजार एकवीस म्हणजे जागतिक आनंदी अहवाल बऱ्याच देशाचा प्रगतीचा आलेख मोडण्यासाठी जीडीपी दरडोई उत्पन्नाच्यावर तो देश प्रगत आहे का नाही म्हटलं जातं परंतु जगातला भूतान असा देश आहे तिथले लोक किती आनंदित याच्याहून त्यांचा प्रगतीचा आलेख चेक केला जातो जगातला पहिला देश आहे तो भूतान आणि ह्या भूतान देशानच या ठिकाणी बऱ्याच वेळेस या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर हा भूतान राहिलेला आहे आता वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार एकवीसचा जो जाहीर झाला वीस मार्चला वीस मार्चलाच का तर वीस मार्च हा दिवस हा जागतिक आनंद दिवस म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी दोन हजार तेरापासून हा दिवस साजरा केला जातो या दिवशी वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट काय केला जातो जाहीर केला जातो यु एन एस डी एस युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्कद्वारे हा रिपोर्ट काय केला जातो जाहीर केला जातो दोन हजार बारामध्ये सर्व सर्वप्रथम जाहीर करण्यात आला दोन हजार बारा, बारा बावीसचा अहवाल हा जो आहे यावर्षी एकवीसचा जो अहवाल बावीस मध्ये प्रसिद्ध करण्यात आला त्याचा क्रमांक आहे दहावा आणि त्याची थीम आहे बिल्ड बॅक हॅपीनेस काय आहे बिल्ड बॅक हॅपीनेस निकष काय आहेत तर बघा याचे गेल्या तीन वर्षातील माहितीच्या आधाराने आनंदाची पातळी शून्य ते दहाशी मोजली जाते हा एक निकष आहे लोकांच्या आनंदाचे आर्थिक आणि सामाजिक वैयक्तिक स्वातंत्र्य त्यांचे स्वास्थ्य भ्रष्टाचाराची पातळी आणि एकूण देशांतर्गत उत्पन्न यानुसार विश्लेषण केले जाते संयुक्त राष्ट्र ही सूची सहा घटकाच्या आधारावर निश्चित करते आणि ते सहा घटक कोणतेच बघा उत्पन्न निरोगी जीवन सामाजिक अहवाल स्वातंत्र्य विश्वास आणि उदारते उदारतेचा समावेश असे सहा निकषा आधारे हा अहवाल काय केला जातो सादर केला जातो उद्दिष्ट काय तर जागतिक स्तरावर लोकांना त्यांच्या जीवनातील आनंदाचे महत्व पटवून देणे साधा सोपा उद्देश काय जागतिक स्तरावर लोकांना त्यांच्या जीवनातील आनंदाचे महत्व पटवून देणे या अहवालानुसार म्हणजे अहवालानुसार जर म्हणजे अहवालातलं महत्वाचं काय तर फिनलंड या देशाने सलग पाचव्यांदा प्रथम क्रमांक मिळवलाय बघा हे महत्वाचं आहे आपल्यासाठी फिनलंड या देशाने सलग कितव्यांदा पाचव्यांदा पहिला क्रमांक पटवलाय अफगाणिस्तान हा सर्वात दुःखी देश आहे एकशे सेहेचाळीस देशाच्या यादीत भारताचा क्रमांक एकशे छत्तीसवा आहे हा देखील भाग महत्वाचा आहे आनंदी देशाच्या यादीत उत्तर युरोपातील देशांनी वरचे स्थान पटकावले आहे आता सर्वात आनंदी दहा देश आणि सर्वात दुःखी दहा देश याची आपल्याला यादी पाहिजे बघा सर्वात आनंदी देशामध्ये दे पहिला क्रमांक फिनलंडचा आहे दुसरा डेन्मार्कचा आहे तिसरा आईसलँडचा आहे चौथा स्वित्झर्लंडचा आहे पाचवा नेदरलँडचा आहे सहावा लक्झेंबर्गचा आहे सातवा स्वीडनचा आहे आठवा नॉर्वेचा आहे नववा इस्रायलचा आहे दहावा न्यूझीलंडचा सर्वात आण दहा देश सर्वात दुःखी दहा देश कुठले आहेत अफगाणिस्तान प्रथम क्रमांकावर सुरुवातीला आपण पाहिलं की अफगाणिस्तान सर्वात दुःखी आहे लेबनॉन दोन नंबरला आहे जिम्बाब्वे तीन नंबरला आहे रवांडा चार नंबरला आहे बोत्सावना पाच नंबरला आहे लेसोथो नावाचा देश सहा नंबरला आहे चियरा लिओन नावाचा देश सात नंबरला आहे तांडा टांझानिया आठ नंबरला आहे मालाई नावाचा देश नऊ नंबरला आहे आणि झांबिया दहा नंबरला आहे भारताचे यादीतील स्थान सुधारले गेल्या वर्षीच्या गेल्या वर्षी भारताचे स्थान एकशे एकोणचाळीस होतं यावर्षी भारताचं स्थान कितवाई एकशे छत्तीस आहे मग आपण इथे काय अहवालातलं महत्वाचं फिनलंड पाचव्यांदा प्रथम क्रमांक मग फिनलंड पाचव्यांदा प्रथम क्रमांकावर असण्यामागची कारणं काय आहेत तर ना तिथं नागरिकाच्या आरोग्याला प्राधान्य दिलं जातं तिथलं हवामान आल्हादायक आहे जीवनशैली व जीवनमान तिथला आनंदी आहे एकोप्याने जीवन जगण्यास एको तिथं प्राधान्य दिलं जातं गरिबीचे प्रमाण अत्यल्प आहे आणि अपरिमित निसर्ग सौंदर्य त्या ठिकाणी भरपूर आहे म्हणून पाचव्यांदा फिन हा देश या ठिकाणी प्रथम कर्म आहे आनंदाला महत्व देण्याचे काम सर्वप्रथम मी सुरुवातीला सांगितलं भूतान सारख्या छोट्या के देशांनी केले भूतान एकोणीशे सत्तर पासून आपल्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा बघा हे वाक्य खूप महत्वाचे आहे भूतान एकोणीशे सत्तर पासून आपल्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा राष्ट्रीय आनंदाच्या मूल्याला अधिक महत्त्व देते हा भाग खूप महत्वाचा आहे आनंदी दिनाचे जे काय जनक आहेत ते जेमी इलियन आहेत हे सामाजिक कार्यकर्ते आहेत जेमी इलियन यांच्या विचारांनी संयुक्त राष्ट्राचे तत्कालीन अध्यक्ष सरचिटणी जनरल बान के मूल यांनी प्रेरणा घेतली आणि वीस मार्च हा दिवस दोन हजार तेरापासून आनंदी आंतरराष्ट्रीय आनंद दिन म्हणून साजरं करण्याचं सा ठरवलं जागतिक आनंद दिनाबद्दल आपल्या ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर एक प्रादेशिक घटना आपल्याला पाहिजे की महाराष्ट्रातील पुस्तकाची गावे आता तुम्ही आजपर्यंत बघितलं असेल ब्रिटनमध्ये वेल्स नावाचं एक ठिकाण आहे आणि या ठिकाणी पुस्तकाचे गाव ही संकल्पना जगामध्ये सर्वप्रथम राबवण्यात आली आणि या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्रातलं पहिलं पुस्तकाचं गाव सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भिल्लारे ठरलं आणि या गावाला दोन चार वर्षापूर्वी डिक्लेअर केल्यानंतर अनेक लोकांनी भेटी दिल्या समाधान व्यक्त केला अशा प्रकारची गावं वेगवेगळ्या तालुक्यात जिल्ह्यात निर्माण होणं आहे मग महाराष्ट्रातील पहिलं पुस्तकाचं गाव म्हणून सातारा जिथील भिल्लारची निवड करण्यात आली आणि आत्ता मार्च दोन हजार बावीस मध्ये मराठी भाषा राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी नव्यानेच चार ठिकाणाला पुस्तकाच्या गावाची काय करण्यात आली मान्यता देण्यात आली मग या चार ठिकाणामध्ये सांगली जिल्ह्यातील औदुंबर औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळ गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंबोरली ह्या चार ठिकाणाला महाराष्ट्रातील नवीन पुस्तकाचे गावे म्हणून विकसित करण्यात काय करण्यात आली मान्यता देण्यात आली म्हणून हा देखील भाग आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे लेक्चरच्या शेवटी शेवटी आपण दिनविशेष हा एक मुद्दा पाहता पाहत असतो बघा मार्चमधील आता दिनविशेष भरपूर असतात पण महत्वाच्या महत्वाचे आपण पाहतोय मार्चमधील दिनविशेषमध्ये आठ मार्च हा मा महिला दिन आहे या महिला दिनाची थीम काय कीप क्लेम स्टे वाईज अँड बी काइंड अशी या आठ मार्च या महिला थीम आहे वीस मार्च जसा आनंदी दिवस बघितला आपण तिथं त्याची थीम पण बघितली तसा वीस मार्च हा चिमणी दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो थीम लव स्पॅरोज नावाची थीम आहे त्यानंतर वीस मार्च आनंदी दिवस थीम काय बिल्ड बॅक हॅपीनेस एकवीस मार्च हा वनदिन आहे थीम काय त्याची शाश्वत वन निर्मिती आणि त्याचा योग्य वापर ही थीम आहे तसंच एकवीस मार्च हा कविता दिन म्हणून देखील साजरा केला जातो बावीस मार्च हा जलदिन आहे याची थीम आहे ग्राउंड वॉटर मेकिंग द इनविजिबल फिजिबल अशा प्रकारची थीम आहे तेवीस मार्च हा हवामान दिन आहे समुद्र आपले वातावरण आणि हवामान ही त्याची थीम आहे आणि चोवीस मार्च हा क्षयरोग दिन आहे थीम आहे इन्व्हेस्ट टू एंड टी बी सेव्ह लाईव्ह अशा प्रकारची ही चोवीस मार्च या दिनाची थीम आहे त्यानंतर तुंबईतला असेल काही नव्याने दिनविशेष साजरे करण्याची घोषणा केली जाते मार्च दोन हजार बावीस मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी पाच ऑक्टोंबर हा दिवस दोन हजार बावीस पासनं राष्ट्रीय डॉल्फिन दिन म्हणून साजरा करायला ठरले हे लक्षात असू द्या नव्याने दिनविशेष जे साजरे केलं करण्यात येतात मुंबईला असेल राज्यशेला मुस्लिम महिला हक्क दिन विचार जो नव्याने साजरा करण्यास सुरुवात झाली मग या वर्षी पाच ऑक्टोंबर हा दिवस दोन हजार बावीस राष्ट्रीय डॉल्फिन दिन म्हणून साजरं करण्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव भूपेंद्र यादव यांनी काय केलं जाहीर केलं त्यानंतर आणखीन एक पर्यावरणविषयक घटना म्हणजे कुठली वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट दोन हजार एकवीस आय क्यू ए आय आर नावाची संस्था आहे स्विस संस्था या संस्थेद्वारे वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट जाहीर करण्यात येतो एकशे सतरा देशाचा याच्यामध्ये सहभाग होता हा अहवाल पी एम टू पॉईंट फाईव्ह हवेच्या गुणवत्तेच्या डेटावर आधारित आहे या अहवालानुसार जगातील एकाही देशाने जागतिक आरोग्य संघटनेच्या हवेच्या गुणवत्तेच्या मानकाची पूर्तता केलेली नाही प्रदूषित शहरांच्या यादीत पन्नास शहरामध्ये भारतातील पस्तीस शहरांचा समावेश आहे नवी दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत दिल्लीचे प्रदूषण जवळजवळ पंधरा टक्क्यांनी वाढले वर्स्ट एअर क्वालिटीमध्ये राजस्थानमधील भिवडी शहर शीर्षस्थानी आहे राजस्थानमधील कुठलं भिवडी शहर शीर्षस्थानी म्हणजे अग्रस्थानी आहे प्रथम क्रमांकावर आहे त्यानंतर आणखीन एक पर्यावरण घटना आहे जगातील सुंदर पर्यटन स्थळाची यादी दोन हजार बावीसची यादी आहे कोड नेस्ट ट्रॅव्हलर नावाची एजन्सी आहे एजन्सी म्हणजे ही मॅगझिन आहे कोड नेस्ट ट्रॅव्हलर नावाचं जे काही मॅगझिन आहे या मॅग्झिनने जगातले तीस सुंदर पर्यटन स्थळ जे आहेत त्याची यादी प्रसिद्ध केली या यादीमध्ये पी सी मधल्या भारतातील जवळजवळ जोग, नऊ ठिकाणांचा समावेश आहे सिक्कीम आहे मेघालय आहे ओरिसा आहे राजस्थान आहे गोवा आहे कोलकाता आहे आयन आयनमानम मा आहे आणि सिंधुदुर्ग आहे महाराष्ट्रातील एकमेव हो, तुम्हाला प्रश्न असा येईल की जगातील सुंदर पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये तीस जी यादी तीस ठिकाणी त्यात भारतातील नव्हत परंतु महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणाचा समावेश आहे कोणत्या जिल्ह्याचा समावेश सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे अशाबद्दल लक्षात ठेवणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो जानेवारीच्या व्हिडिओला तुम्ही भरघो भरघोस प्रतिसाद दिला फेब्रुवारीच्या व्हिडिओ पण पन जवळजवळ पन्नास हजार व्यक्तीने आतापर्यंत पाहिलं आहे आणि मार्चच्या व्हिडिओला देखील असा तुम्ही प्रतिसाद द्याल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलापर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त मुलांना फायदा होईल आणि तुमच्या जर काही सूचना असतील मला तर तुम्ही निश्चित कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता धन्यवाद या ठिकाणी आपण थांबूया नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा